शहर जिल्ह्यात सामाजिक समारंभ आणि कार्यक्रमांना परवानगी द्यावी अशी मागणी डेकोरेटर अँड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सध्या सगळ्या कार्यक्रमांवर आणि जमाव जमवून समारंभ करण्यावर शासनाने बंदी घातली आहे. फक्त 50 लोकांच्या उपस्थितीत बँक्वेट हॉल, मंडप, फार्म हाऊस, टेंट यात लग्न समारंभ करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु अशामुळे व्यावसायिकांना तोटा सहन करावा लागतोय. अशामुळे होणारा खर्चही निघत नसल्यानं आणि यावर आधारलेल्या लाखो कुटुंबांच्या आर्थिक स्थैर्याचा प्रश्न निर्माण झालाय. अनेक जण वैफल्यग्रस्त होऊन तणावात आत्महत्या करीत आहेत. या समस्यांच्या निराकरणासाठी आणि या क्षेत्रातील व्यावसायिकांना आणि आधारित कामगार वर्गांना न्याय मिळवून देण्यासाठी तसंच सर्व प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमांमध्ये मंडप, कार्यालय, हॉल, लॉन्सच्या क्षमतेपेक्षा अर्ध्या आसन क्षमतेची परवानगी देण्यात यावी याबाबतचं निवेदन सोलापूर जिल्हा डेकोरेटर अँड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गवळी यांनी सोलापूर शहराचे निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांना दिलं. यावेळी सोलापूर जिल्हा डेकोरेटर अँड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गवळी यांनी व्यवसायातील अडीअडचणी आणि मागणीबाबत आपली कैफियत मांडली. आज या ठिकाणी सोलापूर शहर जिल्हा डेकोरेटर अँड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन यांच्या वतीने या संस्थेमध्ये मंडप, लाईट, स्पीकर, डेकोरेशन, मंगल भंडार, कॅटरिंग, LED वॉल, इव्हेंट मॅनेजमेंट, मंगल कार्यालय व इतर सर्व व्यवसाय बंधू एकत्र येऊन सोलापूर शहर जिल्हा डेकोरेटर अँड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन याची स्थापना करण्यात आली. आज माननीय कलेक्टर साहेब, पालकमंत्री, सर्व तहसीलदार, महापालिका आयुक्त यांना सोलापूर शहरामध्ये जे मागील 5 ते 6 महिन्यापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मंडप, लाईट हा व्यवसाय पूर्णपणे बंद आहे, त्याच्यावर उपजीविका करणारे कामगार, मालक व इतर संघटना यांच्या फार हाल होत असल्याने परवा गणपतीच्या वेळेस पुण्यामध्ये मंडप घालण्यास परवानगी दिली 10x10. या ठिकाणी आम्हाला जरी 10x10 दिली असती तर आमचासुद्धा कुठेतरी व्यवसाय चालला असता, आमचा कामगार जगला असता. पण अशा ठिकाणी सर्वांनाच वेठीस धरणं हे योग्य नाही. हॉटेल सुरू झाले, लॉज सुरू झाले, पूर्ण मार्केट सुरू आहे, मग मंडप व्यवसाय व इतर व्यवसायकांना हा अन्याय का? यासाठी आम्ही वाचा फोडण्यासाठी आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिले, पालकमंत्री साहेबांना निवेदन दिले, सर्व तहसीलदारांना निवेदन दिले. आमची व्यथा आम्ही आज कलेक्टर साहेब, पालकमंत्रीसमोर मांडली. निदान आता दसरा आहे, दसऱ्यानिमित्त तरी आम्हाला कुठेतरी स्टेज, मंडप व इतर काही साहित्य, लाईटिंग वगैरे करण्यासाठी परमिशन मिळावी आणि आमचा रोजगार सरावा, यासाठी आज हे निवेदन पूर्ण सोलापूर शहर जिल्हा संघटनेच्या वतीने दिलं. आणि ह्याच पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यातील तहसीलदारांना, प्रत्येक तालुक्यातील तहसीलदारांना ज्या त्या ठिकाणी आज बरोबर 11 वाजता सोलापूर जिल्ह्यातील सर्व आमचे संघटना खालच्या हेही निवेदन दिलेले आहे. तरी आमची व्यथा आज पत्रकार बंधूंना विनंती करतो की आमची शासन दरबारी आम्हाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा, ही नम्र विनंती. दरम्यान निवेदन देतेवेळी अध्यक्ष अनिल गवळी, उपाध्यक्ष राम पोरे, सेक्रेटरी सचिन भिसे, प्रभाकर बडगू, सुधीर भिंगारे, सुनील साबळे, शिवकुमार पाटील, साबीर मोहोळकर, चावरप्पा वाघमारे, किशोर भोसले आदी उपस्थित होते.